गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या मामा तलाव पुनर्बांधणी व बळकटीकरणासाठी असलेला 2,86,13,851 रुपयांचा निधी बनावट धनादेशाद्वारे लंपास करण्यात आला. या प्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता हे प्रकरण गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. ही रक्कम गडचिरोली येथील युनियन बँकेत ठेवण्यात आली होती. आरोपींनी बनावट धनादेश तयार करून ही रक्कम RTGSद्वारे एका फर्मच्या नावाने असलेल्या 5 बँक खात्यांमध्ये वळती केली आहे. यातील 3 खाते चंद्रपूर येथील बँकांचे आहेत तर 2 खाते वर्धा येथील बँकांचे आहेत. आरोपीने 13 जून 2019 ते 13 जुलै 2019 पर्यंत 1 महिन्याच्या कालावधीत चंद्रपूर येथील बँक खात्यामधून 2 कोटी रुपयांची रक्कम काढली असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही रक्कम चेकद्वारे तर काही रक्कम ATMद्वारे काढल्याचे दिसून येत आहे. ज्या फर्मच्या नावाने बँक खाते तयार करण्यात आले आहेत सदर फर्म बोगस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीचा शोध घेताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आरोपीने रक्कम RTGS करण्यासाठी बनावट धनादेश वापरला आहे कारण त्याच क्रमांकाचा धनादेश सिंचन विभागाकडे सध्याही उपलब्ध आहे. बनावट धनादेश बँकेने स्वीकारला कसा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उद्या कलर प्रिंट असलेले बनावट धनादेश बँका स्वीकारायला लागल्या तर कुणीही दुसऱ्यांच्या खात्यातून सहजपणे पैसे काढतील. त्यामुळे या प्रकरणात युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वसनीयतेवर व कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुसरे म्हणजे सिंचन विभागाकडे असलेल्या चेकचा क्रमांक आरोपीला कसा काय भेटला त्यामुळे या प्रकरणात सिंचन विभागाचे कर्मचाऱ्यांचे हात गुंतले असण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे. बँक व सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी झाल्यास आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना बरेच सहज होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता LCB नेमके काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.